आता दादा आले ताईला घ्यायला, त्यांनी काहीतरी गिफ्ट आणलं मम्मीला. हाय, हॅलो, नमस्ते अँड नमस्कार मंडळी. माझं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. कसा खूप बसलाय माझा. तर मी माहेरहून कालच आली सासरी. तर आता सकाळ झाली मस्त, आणि जायता इथेच जायताही पण आलेले आहे माहेरी, म्हणजे माझ्या नणंदबाई. सो आत्ता आम्ही नाश्त्यासाठी पोहे बनवतो आणि पुढे काय काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो चला. अरे बघा, इथे जायताही आलेले आहे. फायनली मी घरी जाणार आहे आणि आज जाणार पण आहे घरी. वहिनी आले आणि मी चालली. गाय झाली. घेऊ घेऊ. जयदाची आता आंघोळ वगैरे झाली आहे. काय बोलत होते? अरे मी हे बोलत होती, मला असं वाटलं मी 5 दिवस जाणार, खूप दिवस जाणार, पण 5 दिवस कसे निघून गेले माहितीच नाही. पटापट पटापट दिवस निघून जात एकदम. नाही यार, जावं असं वाटत नाही, पण काय जावं लागलं. काळी कोंबडी. अरे खरंच काळी कोंबडी आहे. काय नाव आहे कोंबडीचा? पाय किती असतात तिला? आणि आपण जी चिकन खातो त्याला किती पाय असतात? सांगा ना आपण खाली त्या कोंबडीला किती पाय असतात. कोण आहे लोक? कहां से आते? तर आता मम्मीने ना जयदासाठी ड्रेस आणलाय, भाऊबीजचं दिवाळीचं गिफ्ट. जयदा याला ट्राय करणार आहे. अच्छा ठीक आहे, समज गया. बिफोर आप देवा कोंबडी. काय झालं, का काढला ड्रेस? आवडला नाही का? छान आहे पण पॅन्ट नाही बरोबर ना. चुडीदार पाहिजे होती. नाही का चुडीदार? नाही. काय नाही आवडलं कलर? हा कलर नाही, ओढणी चांगली आहे. नाही का ओढणीच घ्या. भारी ड्रेसचा कलर. मला जाणार आहे ना म्हणून मम्मीने चटणी बनवली. माझ्या जयदेला तिखट आवडत ना, आणि दादा तिखट खात नाही. माझ्या जयदेला अशी जयदेला खूप आवडते चटणी. एक सकाळी खाईन, एकदा रात्री खाईन, एकदा सकाळी पार्लरला डब्याला घेऊन जाईन. पूर्ण खाऊ घेशाल? किती दिवसात खाशाल? अरे एका दिवसाचं काम आहे माझं. इतकी अर्धा किलो टमाटर चटणी, पावणा किलो टमाटर माहिती माझा स्टॅमिना केवढा आहे भाजी करायचं. जयदाला खूप आवडते चटणी म्हणून मग इथून बनवून देत आहे आम्ही. डबा उरून तिथून आहे. एक चपात चपात खाशाल? तुम्हाला माहिती नाही एक चपात केवढी भाजी खा. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि चहा ठेवली मी. ते बघा इथे मस्त चहा होतोय. आता आम्ही चहा पिऊ आणि इथे चिकन वगैरे आणून ठेवलंय संध्याकाळसाठी. जे आता आज जाणार आहे ना मग, तर मस्त चिकनची काय भाजी बनवायची. अजून काय बनवायचं आपल्याला? थोडी बिर्याणी, थोडी भाजी, एक किलो चिकन आहे. तर इथे थोड्याची चिकन बिर्याणी बनवायची आहे आणि थोड्याची भाजी. हा गाईज, आणि गाईज ही मच्छी आणली राणी मच्छी मम्मीनी. तर ही फिश कोण फ्राय करणार आहे माहिती? जयते फ्राय करणार आहे. तुम्हीच करणार आहे? नाही तुम्ही करणार आहे का? नाही तुम्ही करशाल.
तुम्ही खूप छान फ्राय करता, तुम्ही करणार. मी लिपस्टिक नाही लावले माझा व्हिडिओ ना. नाही तुम्हीच फ्राय करणार आहे ती मच्छी. तुम्हीच करा, तुम्ही लय छान करता. आज मी घरी चालली आहे, मला हेल्प काम करायला लावताय गाईज, बघा तुम्ही. नाही करा यार तुम्ही, खरंच तुमच्या अच्छा आवडते. तरी बघा आपण मच्छी स्वच्छ धुवून घेतली आहे, तर त्यामध्ये आपण एक अख्खा लिंबू पिळून घेतलाय, आणि त्यानंतर त्यामध्ये जरासं आपण त्याला मीठ लावून ठेवू, म्हणजे त्याचं जे जो स्मेल आहे ना तो जाईल सगळं त्यातून थोड्या वेळाने. आता याला थोड्या वेळ आपण असंच ठेवू, त्यानंतर मग आपण सगळे मसाले मिक्स करून आपण त्याला शॅलो फ्राय करू. शेवटी करावीच लागली. करताय का लगेच? इथे मम्मीने चिकन शिजायला टाकलेलं आहे. ही याच्यामध्ये काय होत? थांब मसाला देते, मी चहा पिऊन घेऊ पहिले, मग मसाला देते ना. कोकम राहिला असत ना, भारी टेस्ट आली असते. कोकम थोडा. तर आता मम्मीने कोकम आणलाय, तर आपण मच्छीला कोकम लावून घेऊ, कारण त्याने पण मच्छीला खूप छान टेस्ट येतो. असं आपल्याला सगळीकडे लावून ठेवलं असतं, कारण मच्छी ओली आहे ना, सर्व मच्छीला लावून घ्यायचं. कोकमचा आगळ राहिला असत ना तर अजून बेस्ट राहील, पण आपल्याकडे आगळ नाही तर आपण लावू शकतो. म्हणजे काय काय लावलं त्याला? मीठ, लिंबू आणि कोकम. आता याला काही 20 मिनिट ठेवायची ठेवायची हा 20 मिनिटासाठी 10-15 मिनिट किंवा 20 मिनिट आपण ठेवत आहे. ओके, मस्त त्याला फ्राय केले ना, गरम गरम जाम भारी लागले हा ना, खूप मस्त झाले. तर हे बघा जयतानी ना कोकम लावून ठेवलेलं आहे. आता तर आता आपण मच्छीला कोकम लावून घेतलंय, लिंबू लावून घेतलंय, मीठ लावून घेतलं, ते आपल्याला आपण थोडं मॅग्नेट केलं, त्यानंतर इथे त्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे. तर इथे पहिले आहे चवीनुसार मीठ, धना पावडर, हा आहे आपला तिखट मसाला आहे हा, आणि हा जरासा मालवणी मसाला घेतलाय, आणि ही हळद. तर हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहे, एकत्र करून मच्छीला लावून आणि आपण फ्राय फ्राय करून घेणार. आणि इथे पण या मच्छी मध्ये पण थोडं मीठ टाकलेलं आहे ताईनी, मग इथे थोडंफार टाकलंय अजून. तर आपण हे ना हे आपण हे मिक्स करून. ऍक्च्युली मम्मी ना कोकम वगैरे काय लावत नाही, मम्मीला आवडत. आम्ही कोकम लावत, आम्ही कोकणी नाही, आम्ही लिंबू लावतो. आम्ही कोकणी ना, तर मग हे माझ्या हसबंड येणारला तेल टाक ना अक्का, तेल टाक तू करते सगळी रेसिपी, मी कशाला टाकू तेल, जो करून तोच टाक. अरे तेल टाकताना पण असा व्हिडिओ येत नाही यार, गुरुयेनी चार हात असता किचन सगळं एकटी मी करत असत. मग तू गुरुयेनीची बहीण आहे ना? मी अजून गुरुयेनी नाही, तुम्ही मॅरिड आहे, मी अनमॅरिड आहे. तुम्ही लोक मच्छी फ्राय करा, मी काजू कत्री खाल्ली. हे बदलापूरवाल्यांनी चालली काजू कत्री, गोड आहे तशी फारशी, एवढी काय हे पण नाही आहे, गोडच राहणार आहे. ती जयानीने आणली आहे, तिचे मिस्टरांनी आणली म्हणून ना. येस, कारण आय एम कडू. तेल टाक, तू कारले कडू कारलं असत. हा कारलं कडू असत. तर इथे ताईने आता तेल टाकून घेतलंय तव्यावर, तवा तापलाय आणि आता मी कारले जया गाजर आहे. मी यांचं काय चालू? मुळा आहे तू, मुळा वरून मुळा आतून गाजर.
दे असा हात लाव ना काय येतं तुला असा हात लाव बघ कमी करू आता कर। आलंय जरा बरोबर टाकू असे टाकू ना इथून टाका ना घरी कशी टाकता तुम्ही अशी टाका ना जायचं तिकडून नका टाकू इथून टाका तेल उडून ना अंग इकडून टाका ना गणेश कदम ही रेसिपी तुमची बायकोच बनवते सासू बनवत नाही आज सासूला आराम आहे अजून एक लसूण तिथे खायला नाही तीन नंतर टाकू ना टाकून एक अशी आडवी जाईल असं पण दोन राहिलंच ना मग राहू हे कमी गॅसवर होऊ द्यायचंय आपल्याला कारण मसाला करपतो ना त्यामुळे आपल्याला ते शॅलो फ्राय करून घ्यायचंय कमी स्मोकी स्मोकी होईल ना हा कमी तेलामध्ये आणि कमी गॅस मध्ये ते होऊ द्यायचं तर इथे जयदेचा डबा पॅक झालाय चटणीचा दोन मिनिटानंतर मग मच्छी पलटी केली आता तेलाचा पत्ता नाही काय एवढं तेलामध्ये होईल आम्ही 15 किलोचा तेलाचा डबा लवकर करताना म्हणून एक महिन्याच्या पहिले किती गर्दी बघा जयताईची मच्छी बघायला सर्वांची अरे तुम्ही तुम्ही स्वयंपाक करायचे नाही ना पहिले म्हणून आम्हाला एवढं कवती काढतो तुम्ही बनवत काय वाटतो कवती काढतो तर आपण एकदा इलाईन थोडी कॉर्नरला करून घेऊ कारण दुसरी फिश टाकायची आहे कारण मग त्यातलं थोडं तेल जेवढं आहे ते सगळं निघून जाईल ना त्यातून मग आपण तिला थोडी कॉर्नरला आता ही शेवटची बॅच आपण टाकून घेतली यामध्ये मग ती झाली की मग आपलं झालं मग दाखवते तुम्हाला शेवटी पूर्ण झालं फिश बनवली ना ती फिश बघू खाणार आहे आणि तो सांगणार आहे कशी झाली तर तुम्ही बघा आणि आपल्याला माहित पडेल कशी झाली आहे मी तुम्हाला दाखवते पॅक तर आता आहे ना भाऊ टेस्ट करून सांगणार आहे भाऊ टेस्ट करून सांगणार आहे की कशी झाली आहे घे कशी झाली टेस्ट करून सांग मी बनवली आहे बघा गाई ही मी बनवली आहे आणि आता ही बाबूच्या तोंडात जाणार आहे अरे खाऊ ना दादा तर आता बाबूनी चपाती तोडली आहे कांदा साईडला केलेला आहे आणि एक पीस तोडून एक पीस तोडून तो जाणार गेला तोंडात आणि साहेब इथे बघा रिॲक्शन रिॲक्शन द्या द्या स्माइल नको रिॲक्शन म्हणजे सांग कशी झाली आहे बहुत अच्छा लग मस्त बनवली आहे मी करो फार चांगली बनव चांगली झाली ना मला बघते दे आता अजून एक पाहिजे मी मस्त पीच मी आता आहे ना तर मी आता आली आहे घडीच्या चपातीची रेसिपी दाखवा घडीच्या चपातीची रेसिपी दाखवा तर वहिनी ना आता चपाती बनवत आहे वहिनी मी बाबूला आहे ना मच्छी दिली बनू खायला आवडली खूप आवडली जिंकले तुम्ही पण खा का आणि सांगा टेस्ट करून काय किती वाजता खाणं हे असं नका करू यार 10 वाजेपर्यंत मी निघून जाईल घरी हे बघा माझी बहिणी किती फास्ट फास्ट चपाती करते यार मी कधी शिकणार चपाती चळून आणि एक ती चपाती चळते बघा बाबू जाम खुश झाला का मच्छी खाऊन हा मला पप्पी पण दिली पण मूड खराब आहे ना आज आज इंडिया जरा कमी खेळती वाटतं त्यामुळे नाही अक्का मग माझ्या मच्छी विषय आज इथे बघा जरा मॅडम मच्छी मम्मीनी धुतली झालं त्याला लिंबू कोकम मम्मीनी लावला नाही कोकम मी लावलं लिंबू मम्मीनी लावला कोकम हिने लावला मसाला हिने मिक्स केला मसाला हिने लावला ते पलटवली यांनी त्याला पलटी मी केली आणि ती गार्निश करून आता खायला दिली ना त्याचा कांदा पण मी कापून टाकला पण चुरली यार
बर नाही काहीच मी बनवली सगळी ए टू झेड मी बनवली सांगा वहिनी तर इथे जयाताई मेहंदी काढत आहे यांना जायच्या दिवशी सगळं आठवत बरोबर ना स्वतःनीच आणलेली आता सगळा स्वयंपाक बनवून झाला इथे बनवले मम्मीनी सुक्कं चिकन इथे बनवलंय थोडं पातळ इथे रस्साची भाजी केली थोडी आणि इथे भात आणि चपाती तर आता जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि जयाताई करताय जायची पॅकिंग तर इथे जयाताईची पॅकिंग चालू आहे झाली का पॅकिंग आपले रील्स बद्दल सांगा यांना काही हो आज आहे ना आम्ही इंस्टाला भरपूर रील्स बनवले दोन तीन रील्स बनवले अजून बनवायचे तर तुम्ही बघा नक्की आणि कमेंट पण करा कसे आहेत ते सांगा आवडलेत का तुम्हाला कमेंट नक्की करा ओके तर आता दादा आले आईला घ्यायला बाबा दादानी काहीतरी गिफ्ट आणलं मम्मीला काही गिफ्ट आणलं दादानी मम्मीसाठी काय बनवलं छान आहे हे ना आपल्या दोघांच्या लेकरांना अन्नप्राशन हा अन्नप्राशन करायसाठी छान आहे दादाला बाबा दादाला मॅच तुला एक क्रेज आहे दोघांना तर हे बघा हे आणलं दादाने आणि याला ना सिल्वर आणि गोल्डची कोटिंग आहे बोला दादाला छान आहे तर हा ट्रे दोन वाट्या आणि दोन चम्मच हरलो का आपण हरलो ना तर आता आम्ही जेवायला बसतोय इथे दादाचं ताट वाढलं इथे जेवण वाढलं जयादाचं हे सामान एवढं जयादा ही बॅग घेऊन आले होते आणि हे घेऊन चालले ही एक बॅग घेऊन आले तुम्ही एक दोन ही बॅग दोन बॅग घेऊन चला ना आता हे झालेलं ना काय झालं बाळ झाले लावू शकता का लक्ष राहते लागू असं दोन टिक्कने लावून तरी एक हाफ फुट एक हाफ असं चांगलं लावता का कधी चांगलं लावलं लावा तुम्ही किती छान वाटतं बघा मिरीने पडलं का
पावणे 11 झाले. नेक्स्ट आठवड्यात भेटू आपण. बाय. मस्त दिसतंय. बाय 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 बाय. गेले.